ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडलं भाजप सरकारनं संविधान हटाव मोहीम सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं या सरकारची संवेदनशीलता हरवली आहे असं परखड मत निखिल वागळे यांनी व्यक्त केलं आजरा इथल्या लोकशाहीर द ना गव्हाणकर स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते आजऱ्यामध्ये लोकशाहीर द ना गव्हाणकर स्मृती पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंखे यांना खासदार धनंजय महाडिक आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर आह साळुंखे यांना पहिला लोकशाहीर द ना गव्हाणकर स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी निखिल बागळे यांनी सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं सध्याचं सरकार विचारवंतांना गोळ्या घालण्याचं काम करतंय शेती उत्पादनाला हमी भाव काळा पैसा याबद्दल खोटा प्रचार सुरू आहे मोदी सर्वाधिक खोटं बोलणारे पंतप्रधान असून देशाचं संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांनी केला ज्येष्ठ विचारवंत डॉ आह साळुंखे म्हणाले या देशात पुन्हा एकदा स्वातंत्र्याचे प्रश्न निर्माण झालेत त्यामुळं स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी जनतेची आहे यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकशाहीर गव्हाणकर आणि बाबूराव पेंटर यांच्या महागोंड या जन्मगावी स्मारक उभारण्यासाठी दहा लाखांचा निधी जाहीर केला तर पुरस्कार समितीला पन्नास हजार रुपये देण्याची ग्वाही दिली यावेळी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर आमदार प्रकाश आबिटकर सभापती रचना होलम नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, तहसीलदार अनिता देशमुख गडिंगलजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी रवींद्र आपटे जयवंतराव शिंपी संपत देसाई उपस्थित होते